देशभरात लंपीने धुमाकूळ घातलाय. महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून नागपूर जिल्ह्यातही एंट्री झाली आहे. त्यामुळे पशुपालक चिंतित आहेत. अशात पशुपालकांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या जनजागृती करण्यासाठी लंपी रोग पे चर्चा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातोय. चारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आलाय. या अंतर्गत पशुपालकांमधील भीती दूर केली जात आहे. सध्या सर्वत्र लंपीवरच चर्चा केली जात असताना पशुपालकांमधील भीती, त्यांच्यातील गैरसमजुती दूर करून काळजी काय घ्यावी, उपचार कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लंपी रोग पे चर्चा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. चारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर पवन भागवत यांनी नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच हा उपक्रम सुरू केलाय. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे शेतकरी दिवसा घरी भेटणे अशक्य असते. अशात त्यांची सायंकाळनंतर भेट घेऊन सर्व पशुपालकांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. लंपीची लक्षणे काय, काळजी घ्यावी याबाबत सांगितले जात आहे. सोबतच लंपी रोगाने ग्रस्त जनावर असल्यास त्या सर्वांपासून दूर करणे, चारा पाणी वेगळे करणे, मोकळ्या कुरणामध्ये न सोडणे आणि पशुवैद्यकीय सल्ला या बाबींवर भर देण्यात आलाय. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.